ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। आताची सर्वात मोठी बातमी आपण बघणार आहोत, विधानसभेत वाझे प्रकरणावरनं झालेल्या गदारोळावरून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यात दूरध्वनीवरून चर्चा झाल्याची माहिती मिळतीय। सभागृहात वाझे प्रकरणावरनं विरोधक आक्रमक झालेले होते आणि काल दिवसभर कामकाज तहकूब करण्यात आलेलं होतं। या प्रकरणावरून आज नेमकी काय भूमिका घ्यावी याबाबत शरद पवार आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये चर्चा झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय। आज बजेट मंजूर करून घेणं हीच भूमिका सत्ताधारी पक्षांची असायला हवी, तशा सूचना केल्या गेल्याची देखील माहिती सूत्रांकडून मिळतेय।